ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाच्या बिलातून कसल्याही प्रकारची कपात करता येत नाही हे साखर आयुक्तांना चांगलंच माहीत आहे. त्यांनीच अशा प्रकारच्या बेकायदेशीर कपातींना आळा घातलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारच्या दबावाला बळी पडून वीज वितरण कंपनीचे वीज बिलं वसूल करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बिलातून कपाती करण्याचा प्रयत्न होतो आहे. याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा ठाम विरोध आहे. आधीच साखर कारखानदारांनी FRP ची मोडतोड करून शेतकऱ्यांना पैसे द्यायला सुरुवात केलेली आहे. सरकारनं पूरग्रस्तांना आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर का त्याच्या ऊस बिलातून कपाती झाल्या तर शेतकऱ्यांच्यावर फार मोठा अन्याय होईल. वेळ प्रसंगी कायदा हातात घेऊन याला आम्ही विरोध करू. त्याचबरोबर ह्या कपाती करणाऱ्यांच्यावर कायदेशीर कारवाई करायला सुद्धा आम्ही मागेपुढे बघणार नाही. हे साखर आयुक्तांनी लक्षात ठेवावं आणि साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकावर आणि चेअरमनवर आर्थिक गैरव्यवहाराचे गुन्हे दाखल करायला आम्ही मागे पडणार नाही हे कारखान्यांनी सुद्धा लक्षात ठेवावं.